नमस्कार मित्रांनो, जय हिंद। तुम्हाला सगळ्यांना भीती वाटत असेल की अग्निवीर, आता सर्वांना डाऊट आहे की अग्निवीर भरती म्हणजे अग्निवीर भरती नेमकं काय आहे आणि रेग्युलर भरतीपेक्षा ही अग्निवीर भरती मध्ये काय डिफरन्स आहे। तर मी तुम्हाला आज हे सर्व क्लिअर करणार आहे की अग्निवीर भरती व जी रेग्युलर भरती यात काय डिफरन्स आहे। तर यात फक्त काही ठराविक काळ व ठराविक फॅसिलिटीज मध्ये थोडा बदल झालेला आहे, बस बाकी काहीच नाही याचं। तर यातमध्ये रेग्युलर भरती म्हणजे रेग्युलर जे शिपाई आहेत व जे अग्निवीर जे शिपाई आहेत तर त्यांच्या सॅलरीमधला फरक, जे रेग्युलर शिपाई आहे त्यांना 25,000 स्टार्टिंग भेटते व जे अग्निवीर आहेत त्यांना 30,000। त्यांची ड्युटी, रेग्युलरची ड्युटी असते 19 वर्ष तर अग्निवीरची असते 4 वर्ष। त्यांचा ट्रेनिंग टाईम असतो रेग्युलरचा 11 महिने तर अग्निवीरचा फक्त 6 महिने। पेन्शन ही फक्त रेग्युलरसाठी आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पेन्शन फक्त रेग्युलरसाठी, अग्निवीर सैन्यांना पेन्शन नाही। व नंतर इन्शुरन्स, जो आपल्याला इन्शुरन्स भेटत असतो, जे आपला PF वगैरे याच्यामधून कटून आपल्याला इन्शुरन्स भेटत असतो, तो इन्शुरन्स आहे रेग्युलर जे शिपाई आहे त्यांना 20 लाख व जे अग्निवीर आहे त्यांना 48 लाख रुपये भेटणार आहे। आणि जर आपण जर शहीद झालो तर रेग्युलर जे शिपाई आहेत तर त्यांना भेटतात 35 ते 40 लाख रुपये, म्हणजे त्यांच्या फॅमिलीला। तर अग्निवीर शिपाई जर सेवेत असताना जर शहीद झाला तर त्यांना 44 लाख रुपये व त्याची जेवढी जितकी पण ड्युटी बाकी आहे त्या सर्वांची मिळून जितकी रक्कम होईल त्याचं पेमेंटची, ती सर्व त्यांना भेटणार आहे। व सेवानिधी म्हणून 11.71 लाख रुपये त्यांना भेटणार आहे, 11,71,000 रुपये। व नंतर हॉलिडेजच्या बाबतीत म्हणजे ज्यांना सुट्ट्या, त्यांना सुट्ट्या असतात रेग्युलर शिपायांना 90 दिवस व अग्निवीर शिपायांना सुट्ट्या नाही। व नंतर मग त्यांची मुलं, रेग्युलर शिपाई जे आहेत त्यांची मुलं पुढे, त्यांना जर त्यांच्या मुलांना जर आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर रेग्युलर शिपायांची मुलं घेऊ शकतात, पण अग्निवीर शिपायांचे घेऊ शकणार नाही, जोपर्यंत ते कार्यरत आहेत तोपर्यंतच ते घेऊ शकतील। व नंतर मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला माहिती आहे, अग्निवीर शिपायांना म्हणजे जे रेग्युलर शिपाई आहे त्यांना खूप साऱ्या मेडिकल फॅसिलिटीज असतात, तर त्या सर्व फॅसिलिटीज फक्त रेग्युलर जे आहेत त्यांच्यासाठी। व जे अग्निवीर शिपाई आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज दिल्या जाणार नाही,